तर कराडमध्ये देखील टोल माफीसाठी काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन केलं जात आहे. रस्ता दुरुस्त होईपर्यंत टोल माफ करण्याची मागणी केली जाते. या आंदोलनामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांसह आमदार विश्वजित कदम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर हे देखील सहभागी झालेले आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये कराडमध्ये देखील आंदोलन केलं जात आहे. टोल माफीसाठी ठिकठिकाणी काँग्रेस आंदोलन करत आहे. कोल्हापूर, सातारा, कराड या ठिकाणी आंदोलन होत आहे. तर याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुहास पाटील यांनी, पाहूयात. टोल माफी करण्यासाठी म्हणून काँग्रेस आंदोलन करते. रस्त्यांची दुरुस्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत टोल घेऊ नये अशी मागणी ठिकठिकाणहून केली जाते आहे. कोल्हापूरमध्ये आंदोलन छेडलंय, साताऱ्यामध्ये आंदोलन केलं जात आहे, कराडमध्ये देखील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. टोल माफीसाठी काँग्रेस आता आक्रमक झालेली पाहायला मिळाली आहे. जोपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती केली जात नाही तोपर्यंत टोल आकारला जाऊ नये, टोल घेतला जाऊ नये अशी मागणी केली जाते आहे. आणि पृथ्वीराज चव्हाण हे देखील कराडमध्ये उपस्थित आहे, त्यांच्याच नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जात आहे. प्रत्येक टोल नाक्यावरती काँग्रेस आंदोलन करत आहे. काँग्रेसचे आंदोलन सुरू असून या आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार विश्वजित कदम, काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील हे सहभागी झाले असून हे आंदोलन टोल माफीसाठी असून जोपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहनांना टोल घेऊ नये अशी काँग्रेसची मागणी असून या आंदोलनात अनेक काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत. सुहास पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, तासवडे, कराड. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जात आहे. टोल माफीसाठी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. रस्त्यांची दुरुस्ती ताबडतोब करण्यात यावी, अन्यथा टोल घेतला जाऊ नये अशी मागणी केली जाते.